ओके, एनी डाउट्स? नाही. हे पण बघ. हो हां, ते आपलं सोम साहेब आधी उभा. दोन दे या बसा. थँक्यू. या सुचेताचा फोन बिघडला की काय? तुमच्या रिसेप्शनिस्ट बद्दल बोलताय का? नाही नाही, तिची काही चूक नाहीये. मीच तिला सांगितलं की मी आहे. तुम्ही काय वाटेल ते सांगालो, पण तिने तुमच्यावर विश्वास का ठेवावा? शी हॅज टू डू हर वर्क. एनिवे बोला. तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय हो. तोंडे नो नो सेल स्टॉक. आपलं आधीच ठरलंय. ही माझी बायको विशाखा. ओ, आणि हे प्रयाग दोंदे, पीडी असोसिएट्स. नाही, करेक्ट करेक्ट करेक्ट, आम्ही भेटलोय. करेक्ट, म्हणजे बोललो नाही पण भेटलोय. मी माझ्या मैत्रिणी बरोबर आले होते तुमच्या ऑफिसमध्ये. हा, म्हणजे तुम्ही नाही का ती वीकेंड हाऊस स्कीम विकायला काढली होती त्यावेळी. तुम्ही त्या तुमच्या काचेच्या केबिन मध्ये बसला होतात, म्हणजे आपलं तसं काय बोलणं वगैरे झालं नाही. करेक्ट करेक्ट करेक्ट. व्हेरी ग्लॅड टू मीट यू. सेम हियर. बरं, तुम्ही काय घेणार, चहा कॉफी काय? नाही, खरं तर ताक. मला इथलं ताक खूप आवडतं. सदा दोन ताक पाठव. हे दोनच काय? तू घेणार नाहीयेस का? नाही, मी घेणारच आहे, पण तू निघत होतीस म्हणून मी. नाही नाही, मी आता थांबणार आहे. सो मिस्टर दोंदे, फायनली तुम्ही सोहमच्या गळ्यामध्ये वीकेंड हाऊसची स्कीम उतरवली. नाही हो विशाखा. नाही, अजून तरी ते मला साध्य झालेलं नाहीये. आता मी ही प्रिंटिंग मशीन्स विकण्याचा प्रयत्न करतोय. वीकेंड होम्स नंतर बघणारच आहे. बर दोंदे. अच्छा, म्हणजे प्रिंटिंग मशीन्स. वाव, इट्स इंटरेस्टिंग. पण मग साधारण काय किमतीच्या आहेत या मशीन्स? विशाखा, तुला प्रिंटिंग मशीन्स मधलं सगळं कळतं का? फार काही कळत नाही रे, पण त्या खूप महाग असतात एवढं मात्र मला माहिती. हा, आम्हा दोघांना बोलू दे. नाही नाही साहेब, तुम्ही असं एकदम हे करू नका. मी सांगतो ना. नाही मॅडम, काय आहे, आता ही प्रिंटिंग मशीन्स आहेत ना, त्याची ॲक्च्युअल किंमत 1 कोटीच्या वरती आहे, पण विकणारा आता अर्ध्याहून कमी किमतीत विकायला तयार आहे, म्हणजे 50 लाखाहूनही कमी. नाही पण मग ती जुनी असू शकतात. हे हो, 8 महिने झाले आहेत, आणि या मशीनचा मेंटेनन्स जर का नीट केला ना, तर 25 वर्ष टिकतील. ग्रेट. मग ही मशीन्स विकत घेण्यात काहीच अडचण नाहीये. सोहम, आपण ही मशीन्स विकत घेतोय ना?